जय महाराष्ट्र म्हणण्यावर बंदी घालणाऱ्या कर्नाटकचं पित्त पुन्हा एकदा खवळलं आहे. रोशन बेग यांच्या फतव्यानंतर जय महाराष्ट्र असा लोगो असणाऱ्या परिवहन मंडळाच्या बस बेळगावात पाठवण्याचा निर्णय दिवाकर रावतेंनी घेतला होता. त्यानंतर बेळगावात दाखल झालेल्या या बसचे चालक प्रमोद गायकवाड आणि वाहक देविदास मोटे यांच्यावर कर्नाटक सरकारनं गुन्हा दाखल केला आहे. तसंच या बसचं स्वागत करणाऱ्या मराठी भाषिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.